एकटाच गेला होता तेव्हा. हो, ते बोलले की बघ तू विचार कर वगैरे. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल, म्हणजे मी असं नाही वगैरे नाही म्हटलं, पण विचार करते असं. तर मग त्याच्यानंतर मग हे शिपवर गेले परत. परत बोटीवर कुठे गेला तेव्हा? तेव्हा मी अलास्काला गेलो. अलास्का. आणि मग? मग मला वाटलं आता काय एवढं सिरियस नसेल, जे आता हे गेले आणि ठीक आहे. पण हे तिथून पण मला कॉल करायचं. किती दिवसासाठी गेला होता? ते माझा 9 महिन्याचा ट्रिप असायचा. अच्छा, तुम्ही तिकडनं फोन तुम्हाला रेंज मिळायची तिकडे पाण्यात? तिकडे आम्ही विकेंडमध्ये पोर्ट व्हायचो. हां, तर कधी लॉस एंजलिसमध्ये पोर्ट झाला तर तिकडून आम्हाला असे कार्ड भेटायचे, तर त्यातून त्यामधनं कंटिन्यू यू कॅन स्पीक ॲटलीस्ट 1 तासा कंटिन्यू तुम्ही बोलू शकता. पण मग तुमच्या घरी कसं काय कळलं? यांनी ना मला एक लेटर दिलं होतं. यांनी? हां, म्हणजे आमचं भांडण झालं होतं, आम्ही बोलत नव्हतो. मग ह्यांनी मला बोलत नव्हतं तरी असं बरेच महिने वगैरे नव्हतो बोलत. मग ह्यांनी मला पत्र दिलं होतं. मी कॉलेजला यायची, मी बी एड केलं आहे, तर मी बी एड कॉलेजला जायची. आणि ह्यांनी सकाळी सकाळी येऊन मला वाटते मी नेरळवरून 5ची ट्रेन पकडायची सकाळी. बापरे. आणि हे सकाळी 6:30 वगैरे आले कुर्ला स्टेशनला, आणि तिथे येऊन मला ह्यांनी लेटर दिलं वगैरे, बोलले मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय वगैरे. आणि पत्र दिलं? हो. तर मी ते घेतलं आणि बॅगेत ठेवून दिलं. आणि माझा भाऊ आहे स्वप्नील, त्याला ना स्केल पाहिजे होती, म्हणून मम्मीनी स्केल काढण्यासाठी माझ्या बॅगेत हात घातला आणि ते पत्र तिला मिळालं. आणि तसं तिला कळलं, तिने वाचलं वगैरे, कारण का घरी या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती ते. बरोबर. मग? आणि मग त्याच्यानंतर तिने विचारलं वगैरे मला, तर मी म्हटलं की हो आहे असं वगैरे. आहे म्हणजे ह्यांनी मला पत्र आहे आणि ह्यांनी मला विचारलं वगैरे आहे असं. तर आई म्हणाली की म्हणजे आपलं तर कास्ट वेगळी आहे, सगळं वेगळं आहे, तुला त्यांची माहिती नाही, आम्ही कसं तुझं लग्न करून देणार. म्हणजे त्यांना पण काळजी होती, तर ते कसं करून देणार. म्हणून मग काय नाही या विषयी, म्हणजे तिथेच मम्मी म्हणाली बंद करून टाका. बरोबर. तर आम्ही काय एवढं हे नाही केलं. तुमच्या घरी काही प्रतिक्रिया असं विरोध वगैरे नव्हता? माझं घरी माझ्या आईला थोडं दुखवलं गेलं होतं, मग तिने पण अंडरस्टँडिंग करून, आईनी पण अंडरस्टँडिंग करून, भाऊ वगैरे ते लोक पण अंडरस्टँडिंग करून ते समजलेत. त्यांच्याकडनं काही प्रॉब्लेम नव्हता. ते आई लग्न कधी झालं? 2015. पण कसं आता एकदम आनंदाच आहे. हो. या आनंदाबरोबरच आता पहिला खेळ कुठला बघूया. तुम्हाला 10 संधी. हा प्लास्टिकचा चेंडू टाकायचा आणि तो म्हणजे या चढावावरून जाऊन नेरळवरनं टाकायचा आणि माथेरानला जाऊन थांबला पाहिजे. हां, 10 संधी. 10 संधीमध्ये 3 चेंडू गोळा झाले की 1000 रुपयाचं बक्षीस. त्यानंतर त्यापेक्षा जितके जास्त चेंडू तितकं प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. 1, 2, 3. 1200. 1400. 1600. 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार? बघूया.